राष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्याची पूर्व तयारी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे। खारघर मध्ये रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण प्रदान होणार आहे। तर कार्यक्रम स्थळी आरोग्य व्यवस्थेची चोख व्यवस्था पाहायला मिळते। सदस्यांच्या सुरक्षेसाठी अधिकारी हजर राहणार आहेत। तर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 5,000 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली। सुमारे 20 ते 25 लाख सदस्य या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येते। या अनुषंगाने खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानाच्या परिसरात वाहनांच्या पार्किंगचं नियोजन करण्यात आलंय। पनवेल महापालिका, नवी मुंबई महापालिका, सिडको, नवी मुंबई पोलीस, पीडब्ल्यूडी, महसूल विभाग यांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणांकडून नियोजन पूर्ण करण्यात आलंय। आदरणीय पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा सर्वोच्च असा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्याचा कार्यक्रम येत्या 16 तारखेला या देशाचे आदरणीय गृहमंत्री अमितभाई शाह साहेबांच्या शुभ हस्ते हा सोहळा होतो आहे। आणि त्याची तयारी जी आहे ती तयारी, त्याचं नियोजन अतिशय भव्य दिव्य या प्रमाणामध्ये होत आहे।